पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट्सभोवती कारवाईचा फास आवळला जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची नुकतीच उच्चस्तरीय बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. नियम पाळले नाहीत तर रेस्टॉरंट्स आणि पब्सवर अतिशय कठोर कारवाई केली जाणार आहे आणि यासाठी स्थानिक कार्यालयातनं CCTVच्या मदतीनं परिसरातील पब आणि रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा उभी केली जाणार आहे. पाहुयात नियम मोडणाऱ्या रेस्टॉरंट्स आणि पबवर नेमकी कशी कारवाई केली जाईल ते. एकवीस वर्षांखालील व्यक्तीला बिअर दिल्यास कठोर कारवाई केली जाणार. 25 वर्षांखालील व्यक्तीला दारू दिल्यास कठोर कारवाई केली जाणार. ओपन टेरेसवर रूफटॉपवर मद्य पुरवल्यास कारवाई होणार. शहरी भागात 1:30 वाजेपर्यंतच आस्थापनं सुरू ठेवता येणार. ग्रामीण भागात रात्री 11 पर्यंतच आस्थापनं सुरू ठेवता येणार. महिला वेट्रेस विहित वेळेनंतर कार्यरत असल्यास कठोर कारवाई करणार. CCTVच्या मदतीनं राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आपल्या कार्यालयातून नजर ठेवणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.